आता मी मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलो. का आबांची मिसिंग कंप्लेंट नोंदवणार. मंजिरी तू समजावून सांग यार जरा. मला मला पटतंय गौरांग भाऊजींचं. कितीही वेळा सांगा पुन्हा 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 माती खाणार. आणि या गौरांगला आज मोठा पाजर फुटलाय. माझा बाप माझा बाप माझा बाप. अरे याचा बाप काय लायकीचा आहे याला माहित नाही ना. हे सुदैव आहे याचं. बाप कसा नसावा याचं आदर्श उदाहरण आहे याचा बाप. तुझा काय प्रॉब्लेम आहे हा. सगळं सुखासुखी चाललंय ना बघवत नाही का. जा तू आणि प्लीज जेवायला हवं का खायला हवं का प्यायला हवं का विचारायला प्लीज येऊ नको. जस्ट लीव मी अलोन. अजून किती दिवस माझ्याशी अबोला धरून राहणार. कशासाठी करताय हे सगळं. हा प्रश्न तू स्वतःला विचारलास. तुलाही हे माहित आहे की मी तुझ्याशी फार दिवस अबोला धरून नाही राहू शकत. पण तरीही तू असं वागतेस. गौरांग भाऊजींनी मामांची हरवल्याची तक्रार नोंदवली होती पोलीस स्टेशन. म्हणजे म्हणजे मीच त्यांना सांगितलं होतं तसं करायला. तेव्हापासून हे माझ्याशी बोलतच नाहीये. आता तुम्हीच मला सांगा प्रत्येक गोष्ट अशी मनाला लावलीच पाहिजे का. आपण जरा थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार नको का करायला. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांच्यावर त्याचा स्वतःचाही कंट्रोल नसतो. अशा काही मर्यादा असतात ज्या कोणीच ओलांडलेल्या त्याला चालत नाही. आणि तरीही तू दरवेळी त्या मर्यादा ओलांडतेस. अनंतराव मुधोळकर हे नाव जरी माझ्या समोर निघालं तरी माझ्या अंगाची लाही लाही होते हे तुला खूप चांगलं माहित आहे. मग तरीही त्या माणसाचा विषय माझ्या समोर का निघतो. का कशासाठी. सत्य अंत्याबरोबर जे काय वागतोय ते योग्यच वागतोय बघ. पोरी तू जरा सत्याला समजून घे की त्याच्या आत जे जळते की त्याच त्यालाच घ्याव. तुला काय मला काय. बाहेर तर त्याची फकस्त धग जाणवू शकते ग. पण ते जळणं त्याच त्यालाच सहन करावं लागते. आपण कोण आहोत कुठलाही नातं स्वीकारणारे नाकारणारे. मी आहे मी आहे. माझ्या आयुष्यात कुठलं नातं असावं आणि कुठलं नसावं हे मीच ठरवणार. जगाला काय वाटेल जग काय म्हणेल याची पर्वा मी नाही करत. सत्यजित मुधोळकर असाच आहे. तो असाच वागतो आणि तो असाच वागतो. मला माझं प्रेम लपवता येत नाही तसाच मला माझा रागही लपवता येत नाही. आणि जोपर्यंत माझा राग शांत होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार. जरी तुला माहित आहे की मला तुझ्याशी असं तोडून बोलायला नाही आवडत. त्यामुळे आता जोपर्यंत माझा राग शांत होत नाही तोपर्यंत माझ्याशी बोलायला आली नाहीस तर बरं होईल. अगं पोरी येदनेच्या आठवणीनं सुद्धा येदनाच होतात. माझ्या सत्यानं जे बघू नये ते बघितले त्या वयात. जे करायचं वय नव्हतं ते केलं. जगाला वाटते पोरांना बापाचं श्राद्ध घातलं म्हणून. पण ते घालत असताना त्याच्या मनाला काय यातना झाल्या असतील. त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार कोणीच केला नाही ग. लोकांनी कशाला मिळावी नाही केलं. काय ग अशी एकटीच का उभी आहेस. सत्यजितची वाट बघतेस का. हो ते आपलं नाश्त्यासाठी. तू केलास ना नाश्ता. हो मी मगाशीच केला. जा तू आणि प्लीज
जेवायला हवं का, खायला हवं का, प्यायला हवं का विचारायला प्लीज येऊ नको. जस्ट लीव मी अलोन. काय झालंय, टेन्शन मध्ये काय आहेस? प्रिया हे बोलत नाहीत ग माझ्याशी, खूप रागावलेत माझ्यावर. त्यात काय नवीन आहे? आय मीन आपल्याला त्याचा स्वभाव माहिती आहे म्हणून म्हणाले अस. आता काय झालंय, आता कशावर चिडलाय तो? यावेळी चूक माझीच आहे खर तर. ते मामनजींच्या बाबतीत मी काही डिसिजन स्वतःहून घेतले ते नाही आवडले यांना. अच्छा, म्हणजे ते मिसिंग कंप्लेंट वगैरे तो इश्यू का? हो, मला अगदी वाटलंच होत, पण मी काही बोलले नाही. म्हटलं मी बोलल्यावर तू पुढचं काहीतरी सांगणार मला आणि गप्प करणार त्या दिवशी सारखं, म्हणून म्हटलं काही बोलूयाच नको. प्रिया आय एम सॉरी. हे बघ त्या दिवशी मी अगं नाही नाही सॉरी कशासाठी, मला नाही राग आलाय त्याचा, सोड ना एवढं काय. बरं हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, त्याचा राग नक्की शांत होईल. आपण ओळखतो की त्याला, त्याचा पारा जितक्या लवकर चढतो ना तितक्याच लवकर उतरतो सुद्धा. अहो तुम्ही तुम्ही नाश्ता करून जाताय ना? नाही नको. कसं आहे, मला एक ऑफिस आहे आणि त्या ऑफिस मध्ये काही महत्वाची कामं असतात. अर्थात तुझ्या कामाने इतकी ती महत्वाची नक्कीच नाही आहेत, पण तरीही थोडी महत्वाची असतात. आणि हे काय, तुझा असिस्टंट गौरांग कुठे? की तू त्याला ऑलरेडी पाठवून दिलेस अनंतराव मुधोळकरांना शोधण्याच्या नवीन मोहिमेवर? राहू दे, माझ्या मागे उगीचच वेळ फुकट घालवू नकोस. मी काय बघतो, बाहेर काहीतरी खाऊन घेतो, तुझी महत्वाची कामं करत राहतो. नाही नाही नाही, ती बाली स्टेटची फाईल माझ्याचकडे आहे. मी काय म्हणतो, मी आता पोहोचतोच ऑफिसला. हा, मग आपण तिथेच भेटूया. ओके, या या बाय. सत्यजीत, हे बघ तू जर मंजिरीच्या सांगण्यावरून आली असशील तर आल्या पावली परत जा. मला कोणीही पाठवलेलं नाहीये, मी माझी मीच आले आणि मी तुला हे द्यायला आले. थँक्स. आणि तू काही न खाता घरातून बाहेर पडलास, प्लीज एवढं पिऊन घे. हे बघ, उपाशी पोटी घरातून बाहेर पडू नये असं म्हणतात, प्लीज. माझा शब्द राखल्याबद्दल. तुझी काळजी करणं ना माझी खूप जुनी सवय. आणि काय करणार, काही सवयी कितीही म्हटलं तरी सुटत नाही. बाय बाय. काय झालंय मधुरा, आता काय बिनसलं तुझं? तू म्हणालीस म्हणून आपण बाहेर फिरायला निघालो ना. प्लीज यंग, मी नव्हतं सांगितलं ना आपण बाहेर जाऊयात फिरायला, तू फोर्स केला म्हणून निघाल. माझा तो मूडही नव्हता. आणि आता तू मला या ऑफिस मध्ये का आणलंय तेच मला कळत नाही. त्यापेक्षा आपण घरीच थांबलो असतो ना. हेच मग तुला याबद्दलच विचारायचं. गेल्या काही दिवसापासून मला तुझं वागणंच समजत नाही, प्रत्येक बाबतीत निरुत्साह, उदासीनता. आणि हा, तुला इथे ऑफिसमध्ये घेऊन आलो याचं कारण मला तिथे रस्त्यावर कुठलाही तमाशा करायचा नव्हता.
आता यावेळी ऑफिसमध्ये कोणी नसतं, म्हटलं इथे बसून शांतपणे आपल्याला बोलता येईल म्हणून तुला इथे घेऊन आलो. काय झालंय मथुरा, तुला अजूनही असं वाटतं की माझं त्या मुलीबरोबर काही? नाही विहंगत, तसलं काही माझ्या मनातही नाही. मग काय झालं तुला, का तू अशी सारखी गप्प गप्प असतेस? खरं सांगू विहंग, माझंच मन मला खातंय. अरे तर प्रियाच्या नादी लागून माझ्या मनाची अशी द्विधा मनस्थिती झाली. प्रिया, आता तिचा या सगळ्याशी काय संबंध? तिचाच तर संबंध आहे. प्रियाच असं म्हणणं आहे की तुझ्या माझ्या संसाराचा खरा शत्रू जीजू आहे, त्यांच्यामुळेच तू सतत कामात असतोस आणि मला वेळ देऊ शकत नाहीस. काय मूर्खपण आहे, प्रियाने सांगितलं आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवलास? नाही, मला प्रियाचं म्हणणं मनापासून कधीच पटलेलं नव्हतं. पण त्यावेळेची परिस्थितीच अशी होती ना विहंग, की मला विश्वास ठेवावा लागत होता. आणि सगळ्यात हाईट म्हणजे प्रियाने मला असं सांगितलं की दी आशिषला भेटायला जाते हे मी स्वतः जाऊन जीजूंना सांगावं, जेणेकरून दी आणि जीजूंमध्ये भांडणं होतील आणि दीचा संसार मोडेल. प्रियाने ते मला असंही सांगितलं की जर दीचा संसार मोडला तरच ती खुश होऊ शकेल, कारण जीजूंसोबत राहून दीला फक्त अपमान आणि संशय यांनाच सामोरं जावं लागतंय. तिने मला हेही सांगितलं विहंग की जर तू जीजूंपासून वेगळा झालास तरच तुझी प्रगती होईल, कारण जीजू तुला कधी स्वतःच असं वेगळं अस्तित्व निर्माण करूच देणार नाही. अच्छा, म्हणूनच माझी आणि सत्यजितची असलेली पार्टनरशिप तू मला तोडायची अड घातली होतीस, बरोबर ना? मान काय डोलवतीयस, ती लाख सांगेल ग, पण तुझी अक्कल काय गहाण टाकली होतीस तू? यासारख्या बाईवर विश्वास ठेवून तू स्वतः अक्कल शून्य असल्याचं सिद्ध केलंस. शी मधुर, मला तुझी लाज वाटतीय. सॉरी विहंग, मी मान्य करते माझी चूक झाली. तू मान्य कर नाहीतर नको करूस, त्याने काय फरक पडतोय? हीच गोष्ट माझ्या मनात चलत होती इतके दिवस. खर तर तेव्हापासून जेव्हा दीने जीजूंना आशिष बद्दलचं सगळं सत्य सांगितलं आणि तरीही जीजूंनी विहंग मी चुकले. अरे खरंच मी आंधळी झाले होते, मला काय चूक काय बरोबर काहीच कळत नव्हतं आणि या आंधळेपणातच मी दीचा संसार मोडून टाकला असता. खरंच माझं चुकलं आणि हे सगळं फक्त त्या प्रियामुळे. आणखीन काय काय सांगितलं तुला प्रियाने? काय हे माय बाप धनी, काय हे ध्यान दिसतय? नाव आवडू आहे लुकलाय. आह, काय राजबिंडर उपड दिसतय, अगदी आरस पाणी मुखडा. वा, कळ, आम्ही तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असताना साहेब माझं लक्ष फक्त तुमची सेवा करण्याकडे असत. माझ्या दृष्टीनं तुमची सेवा महत्वाची. रूप नाही साहेब. उत्तम, अति उत्तम. तुमचं चिंतन उत्तम चाललंय, असाच आलेख चढता ठेवा श्री उत्संख्ये. नाव यू गो, आमचा डिअर फ्रेंड मोतीवाले बाई यायची वेळ झाली,
जाताना दार उघडच ठेवा. लेट द लेडी कम इन, आय विल क्लोज इट लेटर. गो फास्ट एज यू कॅन. ठीक आहे, येतो. सत्या, अरे काय झालं तू असं अचानक? प्रिया कुठे? प्रिया तिथे, पण झालं काय? सत्या, अरे तुला बी तुझ्या मनासारखा जोडीदार मिळेल माझी खात्री आहे. अशी ना उमेद न गहूस. ये बघ सत्या, अत्ते बाहेर जा. हा प्रियाशी बोलायचंय. अत्ते बाहेर जा. अरे पण बाहेर जा. एक मिनिट, मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस. मगाशी आगाऊपणा करून मी तुला जे दूध आणून दिलं त्यावरच चिडलायस ना तू. अरे पण मला असं वाटलं की रिकाम्या पोटी तू असं घरातून बाहेर पडू नयेस म्हणून मी केलं. सत्यजित, मला माहितीये आता मी तुझ्यावर असा हक्क नाही दाखवू शकत. आणि मगाशी मी जे काही तुला बोलले, आय एम सॉरी. कधी कधी मनातलं दुःख ओठांवर येत. मनात असलेलं दुःख नाही, तुझ्या डोक्यातली कारस्थानं बाहेर पडत आहेत प्रिया. सांग, मधुराला काय सांगितलंस तू माझ्याबद्दल? मधुरा, मधुराला काय सांगितलं मी? काय बोलतोयस तू? नाकारण्याचा तर प्रयत्नही करू नकोस प्रिया, नाहीतर मधुराकडून सगळं कळलंय मला. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी तू एवढ्या खालच्या पातळीवर पडतेस, शरम नाही वाटत तुला? माझ्या एका तरी प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे. म्हणजे तुला सगळं खरं कळलंच तर? हो हो, हे सगळं खरंय. आता माझ्याकडे नाकारण्यासारखं काही काही राहिलंच नाहीये. पण मी काय करणार होते सत्यजित, तूच सांग. तुझ्या संसारात एवढी उलथापालथ चालू होती, मी प्रत्येक वेळी तुझा आधार बनून राहिले. आणि इतकं सगळं करूनही तू पुन्हा त्या मंजिरीचंच मागे. हे बघ, माझं चुकलंय. चूक काय? मी खूप मोठं पाप केलंय हे मी स्वतः मान्य करते ना. पण सत्यजित, प्रेमात जर विश्वासघात झाला ना तर माणसं फार तर आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात आणि मोकळे होतात. पण मी ते करूनही तुझं प्रेम नाही मिळवू शकले. आणि मग मी ह्या पापाचं ओझं डोक्यावर घ्यायचं ठरवलं. कारण मला माहिती होत मी इतकी कर्मदरिद्री आहे ना की माझ्या इच्छेनुसार धड मरणही मला येणार नाही. पण मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं सत्यजित, फक्त तुझ्यासाठी. माझ्यासाठी केलंस. तुझं नशीब चांगलंय प्रिया, म्हणून मी तुझा जीव घेत नाहीये. चल सत्यजित. चल सत्यजित. एक मिनिट सत्यजित, ना. अगं तुला मगा धरलं मी काय सांगते? हे बघ सत्यजितचं वागणं काय मला ठीक दिसत नाही. तू आधी प्रियाच्या रूम मध्ये चल बघू. असं कसं? आता तूच म्हणलीस ना तुझ्या समोर तू चला तयार म्हणजा. काय झालं? काय हिलाच विचार. तिची सगळी पाप बाहेर आली जात, आता काय तोंड उचकटणार आहे? नाही प्लीज भाऊजी, माझ्याकडनं खूप मोठी चूक आहे. प्लीज मला सांगशील काय झालंय ते? तू प्लीज सत्यजितला सांग ना. हे बघ, या जगात तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणीही नाहीये. आई गेल्यानंतर तूच मला आधार दिलास ना भाऊजी, मग त्याला सांग ना तो घराबाहेर काढायला निघालाय. मला मला जरा नीट सांगशील काय? भाऊजी मी काही गेलो नाहीये भाऊजी. पुष्पर शांत हो, मला नीट सांग काय झालं ते. मला हिला काय विचारतेस तू? आई मला विचार ना. अगं ही नागिण आहे, नागिण. माझ्या आणि मंजिरीच्या संसारावर दुःख धरून बसलेली नागिण आहे ही. हिनं माझ्याबद्दल मधुराचे कान भरून आमचा संसार मोडायचा प्रयत्न केला.
आपल्या घरात राहून चांगुलपणाचा आव आणत राहिली आणि आपल्या मागे कट कारस्थान रचत राहिली. हिनं मधुराला सांगितलं की मी मधुराच्या आणि विहंगाच्या संसारात क्लेश निर्माण करायचा प्रयत्न केला, कलह निर्माण करायचा प्रयत्न केला. हिनं मधुराला हेही सांगितलं की आमचं लग्न झाल्या दिवसापासून मी मंजिरीला फक्त त्रास दिला, तिच्यावर संशय घेतला, तिला भीती दाखवली. बोललीस की नाही? बोललीस की नाही? माझ्या घरात राहून माझ्यावरच उलटलीस? नाही नाही प्लीज. मावशी मावशी, मला माहितीये माझ्या असे वागण्याने मला मला नरकातही जागा मिळणार नाहीये. पण मी काय करू मावशी, तूच मला सांग. अगं मी माझा जीव ओवाळून टाकायला तयार होते सत्यजितवर, पण तरीही त्याचं प्रेम नाही मिळवू शकले. मावशी तुला आठवतं, तू मला सांगितलं होतं मंजिरीचा आणि सत्यजितचा डिवोर्स झाल्यानंतर तू मला या घराची सून करून घेशील. पण नंतर काय झालं मावशी, नंतर काय झालं तुला माहितीये? तुझ्या या एका वाक्यामुळे मी किती किती स्वप्न रंगवली होती. पण नंतर हातातून वाळू निसटून जावी तसं तसं सगळं निसटून गेलं का? मी त्या स्वप्नांमागे धावतच राहिले, भरकटत गेले मी. पण ही सगळी स्वप्न मला कोणी दाखवली मावशी? सांग ना, तू दाखवली होतीस ना? माझं कुठे चुकलं? तुझ्या पापांचं ओझं माझ्या आईच्या खांद्यावर टाकायची हिंमत कशी होते तुझी? नाही प्लीज, मला माफ कर सत्यजित. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते, माझं चुकलंय. प्लीज मला माफ करा. मी शपथ घेऊन सांगते, तू सांगशील त्या मुलाबरोबर मी लग्न करून कायमची या घरातून निघून जाईन. पण प्लीज असं हकलवून काढू नको मला. आत्ता काही दिवसापूर्वी बॅग भरून घर सोडून जायला निघाली होतीस, तेव्हा किती माज होता तुला. आता कुठे गेला तुझा सगळा माज? ती पण माझी चूक होती. मी त्या चुकांचा घडा भरलाय असं समज आणि चालायला लाग इथून. बास झालं प्रिया, डोक्यावरून पाणी गेलंय. आते जायचंय तिच्या बरोबर. ठीक आहे, मी या घरातून निघून जाते. पण जिची मी खरी गुन्हेगार आहे तिची माफी मागितल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. तिचे पाय धरल्याशिवाय माझ्या पापांचं प्रायश्चित्त होणार नाही. मला तिच्या समोर माझे सगळे गुन्हे कबूल करायचे. मला तिला सांगायचंय की मी तिच्या नवऱ्याबरोबर. अजूनही जी नाटक संपत नाही. लिमिट क्रॉस केलंयस प्रिया. आणि जर तुमच्या पैकी कोणी पुढे आलं, याद रखा निघून जा, निघून जा, निघून जा आमच्या घरातून आणि आमच्या आयुष्यातून, निघून जा. सत्यजित प्लीज ऐक माझं, बघ माझी चूक झाली मी मान्य कर. नाही, गुन्हा झालाय प्रिया, गुन्हा, आणि या गुन्ह्याला माफी नाहीये. आता सांगू शकणारेस मंजिरीला की तू मला घराबाहेर का काढत होत असते? सांग ना. नाही आता सांग का? मी सांगू? आपल्याकडे वेळ फार कमी, लवकर काय ते ठरव. मंजिरी, काय ग, कुठे बाहेर गेली होतीस का? अगं हो, जरा महत्वाचं काम होतं. तुम्ही आता या वेळेला घरी? पण बरं झालं तुम्ही घरी आते. प्रिया, तुला माहितीये का आता कोण आलाय माझ्या सोबत? कोण? सुहास.
सत्यजीत झाला तेवढा तमाशा बास झाला. आता जरा माझं ऐका. मान्य आहे की प्रियाच्या हातून अक्षम्य गुन्हे झालेले आहेत, पण त्याचबरोबर हेही खरं आहे की आपल्याकडून सुद्धा प्रियाच्या बाबतीत अनेक वेळेला अनेक चुका झालेल्या आहेत. त्या आपण नाकारू शकत नाही. कुणी कुणाला दोष द्यायचा सध्या? काही चुका करणे आणि कारस्थान रचणे याच्यात फरक आहे की नाही? हो असतो. पण आता आपण असं समजूया की सगळ्या चुकांचा हिशोब सारखेच. असं कसं सत्यजी? हा माझा निर्णय. आता मला ह्या विषयावर कायमस्वरूपी पडदा टाकायचा. पुन्हा या विषयावर आपल्या घरामध्ये चर्चा नकोय कुठली. आई अहो सुहास बाहेर बसलाय, प्रियाचीच वाट बघतोय. प्रिया तू त्याला भेटून घे ना. काय झालं ना आई, काल त्याने मला फोन केला होता, माफी मागण्यासाठीच केला होता फोन. पण मी म्हटलं आता एवढ्या लांबून माफी मागण्यापेक्षा इथे प्रत्यक्ष येऊन भेटून जा ना. काय हो, मी बरोबर केलं ना? चल मी येतो. आई येतो. नाईस शोपीस, बॅरिटोन ई फ्लॅट, वन ऑक्टिव्ह हायर ऑल्टो अँड वन ऑक्टिव्ह लोअर कॉन्ट्राबास. म्हणजे तो जे वाजवतोय ना त्याच्याबद्दल बोलतोय मी. सेक्सोफोन. तो सेक्सोफोन बॅरिटोन प्रकारातला आहे आणि मी जे सगळे सांगितले ते त्याचे फीचर्स आहेत. That's it. अच्छा. नाही मला मला त्यातलं काहीच कळत नाही. पण मला कळत ना. हा आय एम क्रेझी फॉर म्युझिक. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी तुम्हाला माझी ओळख करून दिलीच नाही. नाही का? नाही ती झाली बाय. ती अहो ती ताईने करून दिली ती औपचारिक ओळख. हाय बाय टाईप्सची. पण कसं गेस्टने होस्टला त्याची सविस्तर ओळख करून द्यायला पाहिजे. ओके नाही बरोबर ना भाऊजी? हा हाय मी सुहास देसाई. सत्यजीत मुधोळकर. मिस्टर सत्यजीत मुधोळकर माझे जिजू. तुम्ही प्लीज बसा ना. अरे हो. तुम्ही पण बसा ना. नाही ऍक्च्युली सुहास कसं आहे मला मला ऑफिसला जावं लागेल. मी आज घरी नाही थांबू शकत, काही महत्वाची कामं आहेत. ओ येस येस जा तुम्ही. खरंच जा. म्हणजे मी असं अचानक टपकलोय उगाच, माझ्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा नको. जा तुम्ही. आय एम कम्फर्टेबल प्लीज तुम्ही जा. या म्हणजे मी तुमच्याच घरात तुम्हाला जा म्हणतोय. पण सी सिच्युएशनच तशी आहे ना. हा ताईने मला पेचात टाकलंय ऍक्च्युली. एनिवे सी यू. या या सी यू. सी यू. बाय बाय. अरे मग मिस्टर सुहास कसं वाटलं आमचं घर? अप्रतिम आहे. फॅन्टॅस्टिक. तुला सांगतो बसून बोललास तरी चालेल. बस ना. अप्रतिम आहे आई. सॉलिड घर आहे तुझं. बर बस तू. मी प्रियाला घेऊन. बस बस. हे बघ मला माहितीये तुझ्या डोक्यात आता नेमकं काय चाललंय ना ते मला कळतंय. म्हणजे तुझे काय प्लॅन चालू आहे ते मला कळतंय. एक 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 मिनिट एक मिनिट सुहास सॉरी पण आजचा सगळा दिवस तू मला दिलेला आहेस. प्लीजच म्हणजे
मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल, अगदी नाचून दाखवायला सांगितलं तरी. कळलं ना? शब्दात अडकवतेस मला. अर्थात? अगं तू नाचायला सांगितलंस तरी तयारी आहे ग माझी, पण लग्न लग्नाचे काही प्लॅन्स नाही आहेत माझे सध्या. ओ अच्छा, मला सांग, तू आता प्रियाला पाहिलंस ना बाहेर? हो. नाही मग आता अजूनही तेच मत आहे की काय माहितीये? नाही. हो काय सोड सोड कळतय, मला सगळं कळतंय, तुझ्या भावना पोचल्या. प्रियाला एकदा पाहिलं तर एवढं अडखळायला होतंय. थोडा वेळ थांब बच्चू, मग बोलू आपण. नशिबाने अगदी मौके पर चौका मारल्यासारखा तो सुहास आला म्हणून बरं, नाहीतर मी हकललेच गेले होते या घरात. सत्यजितचा तो रुद्र अवतार पाहिलास ना तू? बापरे. जमद अग्नी संचारला होता जणू त्यांच्या अंगात. पण तू काय कमी आहेस का? जन्माला येतानाच सटवायला लाच देऊन आलीस आणि चांगलं नशीब लिहून घेतलंयस तिच्याकडनं. हे सगळं ना त्या बावळट मधुरामुळे झालं. ओकली सत्यजित समोर, आता त्याच्या मनात माझ्याबद्दल जी सिंपथी उरली होती ना ती सुद्धा गेली. काय करायचंय मग आता बघू. ते नवीन कॅरेक्टर आलं ना सुहास, त्याचाच वापर करणार. काय यायचं यार, काय पाहिजे काय त्याला? आता डेटवर जायचंय. डेटवर? आज? बघ ना इथे काय रामायण घडलंय ते कोण समज. हे बघ प्रिया, मान बघितलं, प्रिया अजूनही इथेच आहे. तुम्ही तरी समजावून सांगा ना तिला. मी काय सांगणार आहे मंजरी, आता तिचीच इच्छा नसेल तर आपण तरी काय करणार? आई प्लीज, आता तुम्ही तरी असं नका बोलू. एवढा सगळा प्रयत्न करून मी जमवलंय. मला मान्य आहे की या सगळ्यात सुहासची चूक झाली. आधी स्वतःहून घाई केली आणि होकार दिला आणि आता नाही म्हणतोय. पण मी बोलले त्याच्याशी, मी समजावून सुद्धा सांगितलंय त्याला. प्रिया, प्रिया प्लीज, हे बघ तू एकदा त्याला भेट. मला पूर्ण खात्री आहे की त्याच्या डोक्यात नक्की प्रकाश पडेल, फक्त एकदा माझ्यासाठी प्लीज. चालेल मंजरी, मी तुझं मन नाही मोडू शकत. तू माझ्यासाठी एवढं काय केलंयस, मी भेटते त्याला. थँक्यू सो मच प्रिया. तू पटकन, नाही नको, तू अशीच छान दिसतेस, तू तयार नको हो. मी मीरा त्यांना नाश्त्याचं सांगितलंय, मी पुढे जाते, तू पटकन खाली ये. आई मी पुढे होते, तुम्ही येताय ना? प्रिया मी काय म्हणते, सॉलिड जमून आलाय हा ड्रामा. हा तो प्रयत्न करते हळूहळू. ए भाई, पण तू सगळ्यात आधी दादा होळकरला फोन कर आणि त्याला सांग प्रियाला बरं नाहीये, तिची तब्येत बिघडली, ती आज नाही येऊ शकत भेटायला. ओके. तर तिथे सुहासशी बोलताना ह्याचा फोन कट करण्यात अर्धा वेळ जायचा. हा नक्की फोन कर. येस येस, चल मी जाते खाली. हो ठीक आहे ना, ऑल द बेस्ट. थँक्यू. जी बाई, ज्या घराने तिला आसरा दिला त्यांच्या वाईटावर उठू शकते. ती काय कोणाची साथ संगत करणार? तुम्हाला वाटतं ती तुमची साथ देईल? सुहास या माझ्या सासूबाई. सासूबाई असल्या तरी आईसारख्याच आहेत माझ्यासाठी. नमस्कार. नमस्कार करतो. आयुष्य
आणि ह्या आमच्या आजी. नमस्कार करता. लवकर लग्न होऊन जाऊ दे तुमचं. आणि सुहास, तू जगात सगळ्यांना पोहोचवू शकशील पण आमच्या आजींना नाही, कारण त्यांना इतरांच्या मनातलं लगेच कळत. हो की नाही? अग तसं काही नसते ग, मी आपला नुसता असाच अंदाज बांधते, दुसरं काही नाही. ये बघ प्रिया बी आली, ये ग ये. प्रिया तशी तुमच्या दोघांची मी एकमेकांशी ओळख करून दिलीच आहे. आई, त्या देशपांडे काकूंचा फोन आला होता. हा हा हो हो. आजी येता ना? अग म्या कशाला, फोन शालेसाठी आहे ना. व मग तुम्ही दोघी जावा की? मी बसते इथच. अग हे बी एकमेकांनी अनोळखी आहे ते, मोठ माणूस इथे असलेलं बरं. आजी अहो, त्यांना तुमच्याशी सुद्धा बोलायचं होतं जरा. आता माझ्याशी काय बोलायचं? फोन हिच्यासाठी आहे ना. व मग सासूबाई, त्या दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी एकांत द्यायला हवा. हा हे माझ्या टकुऱ्यातच आलं नाही बघ. बर बर, तुम्ही बसा दोघ बोलत, आम्ही जाऊन येतो. काय अहो असं काही नाही, तुम्ही थांबलात तरी चालेल. असं म्हणतोस? मग बसते की. चला आजी जाऊया आपण. चला. तुला काय वाटलं मला कळत नाही. वय अगं मी मस्करी करत होते. स्वामी बसा बसा दोघं मी बोलत. तुम्ही बसा ना. हो तुम्ही पण बसा. हो. हाय मी सुहास. हाय प्रिया. हा अगदी नावासारखीच. काय? अगदी नावासारखीच आहेच असं म्हटलं. आय नो, म्हणजे तू खूप नर्वस फील करत असशील ना. हे आमच्या ताईने सगळं जमवून आणलं. खूपच फिल्मी आहे ना ताई आमची. आय नो, प्रत्येकाला व्यवस्थित मॅनेज केलंय तिने. आपल्या दोघांचं लग्न व्हावं अशी ताईची इच्छा आहे. तुझं काय मत आहे? सत्यजीत, खर तर आत्ताच वेळ टेन्शन घ्यायची, कारण आता प्रश्न तुझ्या सासरच्यांचा आहे. तुझ्या लाडक्या मंजिरी समोर तुझी खोटी इमेज तयार केली आहेस. आता बघ हा खेळ आणखी किती इंटरेस्टिंग होतो ते.